नमस्कार मी श्रद्धा टपाल विश्वास न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर त्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल। आमदार खासदारांना बेयातून बाहेर या, मत मागायला जसे येतात तसे आताय बाहेर या, जनतेचे हाल पहा, त्यांना मदत करा, हे सर्व बोलत आहे ती तरुणी। सोशल मीडियावर त्या तरुणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल। बघा काय आहे तिचं म्हणणं। टिटवाळा न्यूज साठी व्हिडिओच्या क्षितिज टपालसह व्हॉइस एडिटर श्रद्धा टपाल, टिटवाळा। आणि त्यांनाच नाही, मी प्रत्येक आमदाराला सांगते, प्रत्येक खासदाराला सांगते, भिका मत मागायला कशी येतात देवा त्यावेळेला लोकांकडे, आणि आता बिळांनी बसले होय मास्क लावून, मरायची भीती वाटते होय रे तुम्हाला। जनता काय, ह्या जनतेच्याच भरोशावर तुम्ही उड्या मारताय ना मंत्रालयाच्या खुर्चीमध्ये। आता कुठं बसलेत आमदार खासदार, बाहेर निघा, रस्त्यावर उतरा आणि लोकांच्या समस्या जाणून घ्या। मरतायत लोक घरामध्ये भुकेनी मरतायत, सोप्प समजू नका। गावाचे गाव वसाट पडले, लोक शेतामध्ये राहायला गेलेत का, कशामुळे शेतात राहायला गेले, त्यांना खायला आहे का काही बघितलं का, त्यांच्या घरात मध्ये आहे का काय पीठ मीठ बघितलं का। मजा मारताय तुम्ही, आयुष करताय, फोटोशूट करताय, फोटोशूट करायची वेळ आहे काही? एक जण मला बोलला, मी टाकलाय फोटो, टाकलाय मी फोटो आणि विचारलंय ह्या बाई काय करतायत ना मला दाखवा, येड समजता का आम्हाला, येड समजता तुम्ही? काहीतरी फोटोशूट पुरते काहीतरी नाटक करायचं आणि फोटो काढायचे, मी टाकलं तर मला एक जण कोणतरी तो आकाश बोलतोय डिलीट करा फोटो। आणि त्या चिखलीच्या विद्यमान आमदार, ए तू कोणाला मला सांगणारा, मी ना संविधानाने मला अधिकार दिलाय माझं मत मांडायचा आणि बोलण्याचा, बोलणार तू कोणाला मला सांगणारा। आमदार खासदारांच्या माझ्या पोस्टवर येऊन शहाणपणा करायचा नाही, मला जे वाटेल ना ते मी बोलेल, माझा बाप ना व्हायची प्रयत्न करायचा नाही माझा बाप बनायची, कळलं का, जे मला पटेल ते मी करेल। काय आज ते उद्धव साहेब रात्रंदिवस जागतायत, ते राज्य याचे देशाचे प्रधानमंत्री ते तिथं जागतायत, आणि हे आमदार खासदार जे निवडून आणले ते टाइमपास करतायत। काय लावलाय टाइमपास तुम्ही, ते नरेंद्र मोदी ते तिकडे बसलेत, त्यांचं सुद्धा लक्ष प्रत्येक गावावर आणि प्रत्येक घरावर आहे, आणि तुम्ही काय करताय, तुम्ही काय करताय रे आमदार खासदार, बिळात बसले का मास्क लावून, काढा यांना बाहेर, टेचा चांगले, मी तर म्हणते टेचाच यांना, मरायची भीती वाटती। कुणी कशासाठी निवडून दिलं यांना, घरात बसण्यासाठी, पब्लिक मरताय रस्त्यावर, बघा जरा त्या जनतेचं मतदान तुम्हाला भेटलेलं आहे आणि खुर्चीवर बसलेले तुम्ही, कळलं का, चार पाच मास वाटले आणि चार पाच जण पार्सल दिले जेवायचे आणि फोटो काढले तीन चार केळी देताना, म्हणजे तुमचं कर्तव्य पार पाडलं नाही तुम्ही। रस्त्यावर उतरा, जसं मतदानाच्या वेळेस घरोघरी फिरताना तसं फिरा आत्ता पण, आणि परत माझ्या पोस्टवर शहाणपणा करायला कुणी यायचं नाही मला सांगायला, कळलं का, मला व्यक्तिगत स्वतंत्र आहे, मला व्यक्तिगत स्वतंत्र आहे, संविधानाने मला ते दिलंय आणि मी बोलणार, बोलणार, तालुका माझा आहे, कळलं ना, त्या तालुक्यात माझा जन्म झालाय, बोलणार मी माझ्या लोकांसाठी। टाइमपास करायची वेळ नाही, टाइमपास नका करू, येडा नका समजू जनतेला, कळलं का, आणि ते शहाणपणा माझ्या पोस्टवर येऊन करायची नाही, तिकडं चाटेगरी तिकडं, कळलं ना, हुजरेगिरी तिकडं माझी। तर ह्या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी, पुन्हा भेटूया याच ठिकाणी, धन्यवाद।